चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. शिंदखेडा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायतीच्या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या गटात चारपैकी महाविकास आघाडीला एक, भाजपचे महाविकास आघाडीला एक व भाजपचे तीन उमेदवार विजयी, तर गणातून महाविकास आघाडीचे एक आणि भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यात OBCचे आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणूक जिल्हा परिषद खालाने, बेटावद, मालपूर, नरडाणा या चार जागांसाठी, तर पंचायत समितीच्या वर्षी दाऊळ, हातनूर, खर्दे, बुद्रुक, मेथी या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सदर जागेचा आज शिंदखेडा तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे यांच्या नेतृत्वात, तर सहाय्यक तहसीलदार सुनील चंदाने यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणी झाली. यावेळी DYSP अनिल माने, PSPI सुनील भाबड, PSI गजानन गोटे, अपर तहसीलदार सुदाम महाजन, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, मंडळाधिकारी RH कोळी, तलाठी तुषार पवार उपस्थित होते. त्यात जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे बेटावत, तर भाजपचे नरडाणा, खलाने, मालपूर या तीन जागेवर उमेदवार निवडून आले. तसेच पंचायत समितीच्या महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खर्दे, तर भाजपचे मेथी, हातनूर, वर्षी, दाऊळ या चार जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. 13 टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली होती. जिल्हा परिषद गटात नरडाणा येथील चुरशीच्या लढतीत भाजपच्या माजी सदस्य सौ संजीवनी संजय सिसोदे 5747 यांना मते, तर महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या सौ स्वाती दिनेश बच्चव 5622 यांना मते मिळाली. त्यात केवळ 125 मतांनी संजीवनी सिसोदे भाजपच्या या विजयी झाल्या असून, बेटावद येथील गटातून महाविकास आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ललित मधुकर वारुळे 7612 यांना मते, तर प्रतिस्पर्धी भाजपचे सदस्य नथा शिवदास पाटील 5747 मिळाली. यात तालुक्यातील सर्वाधिक 2462 मताधिक घेऊन ललित वारुळे राष्ट्रवादीचे विजयी झाले असून, अपक्ष उमेदवार प्रदीप सुभाष शिरसाट यांना 297 मते मिळाली. खालाने गटात महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या उमेदवार सौ शैलेजा किशोर पाटील 6777 मते, तर भाजपच्या सौ सोनी युवराज कदम यांना 7367 मते मिळाली. त्यात 580 मतांनी सौ सोनी कदम भाजपच्या या विजयी झाले असून, मालपूर येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार हेमराज काशीराम पाटील यांना 6359 मते मिळाली. भाजपचे महावीर सिंह रावल यांना 7710 मते मिळाली. त्यात 1351 मताधिक्य घेऊन महावीर सिंह रावल भाजपचे हे विजयी झाले असून, एकंदरीत जिल्हा परिषदेच्या चार जागांवर महाविकास आघाडीच्या, राष्ट्रवादी काँग्रेस बेटावत, तर शिवसेना नरडाणा गट राखता आला नाही. तर भाजपला नरडाणा, मालपूर, खालानेमध्ये बाजी मारून वर्चस्व सिद्ध केले. पंचायत समिती गणातून वर्षी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील प्रशांत बागोल यांना 2881 मते, तर भाजपचे अनिता राकेश पवार यांना 2987 मते मिळाली. 106 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. दाऊळ येथे महाविकास आघाडीच्या शिवसेनेतील अनिता नरेंद्र गिरसे यांना 2550 मते, तर भाजपच्या वंदना भारत ईशी यांना 3494 मते मिळाली. यात 944 मते घेऊन वंदना ईशी या विजयी झाल्या आहेत. हातनूर गणातून महाविकास शिवसेनेचे संतोष दिगंबर निकुम 3290 मते, तर भाजपचे पंडित दिगंबर बोरसे यांना 3490 मते मिळाली. यात भाजपचे पंडित बोरसे यांना 1100 मताधिक्य मिळून विजय झाले आहेत. खर्दे बुद्रुक गणातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे पाटील भाग्यश्री दीपक यांना 3097 मते, तर भाजपचे शीतल नितीन देवरे यांना 3049 मते मिळाली. यात राष्ट्रवादीच्या फक्त 48 मतांनी विजय झाल्या. मेथी घनात महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक रजेसिंग गिरासे 3204 मते, भाजपचे रणजित गोरख गिरासे यांना 3519 मते मिळाली. या मतांनी भाजपचे उमेदवार रणजित गोरख गिरासे 315 मतांनी विजयी झाले. पंचायत समितीच्या 5 जागांपैकी महाविकास आघाडी, राष्ट्रवादीने 1, खर्दे, काँग्रेस, शिवसेना सफा झाला आणि भाजपचे हातनूर, वर्षी, दाऊळ व मिथिगण शाबूत ठेवले. एकंदरीतच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामसेनेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप बिरसे, तर शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी एकत्र येऊन माजी मंत्री व आमदार जयकुमार राऊत यांच्या विरोधात बंड पुकारले होते. तरीही मतदार राजांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील म्हणाले की भाजपच्या कामराज निकम
आर जी खनर, पंकज कदम, उपसभापती नारायण गिरेसे सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंतसह शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. शिंदखेडा मतदारसंघातील आणि धुळे जिल्ह्यातील सर्व जनतेचं, मतदार बंधूंचं मी मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. एकीकडे भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत असताना दुसरीकडे या तीन तिघाडी महाआघाडी सरकारच्या विरोधात एक प्रकारचा संताप त्यांनी व्यक्त केला. दोन वर्ष झाले या करोनाशी आम्ही लढतोय, एकही नवीन योजना शेतकऱ्यांसाठी नाही, मजुरांसाठी नाही, युवकांसाठी नाही, कुठलाही वर्ग हा समाधानी नाही, दुःखी आहे. आणि आज जो ओबीसीवर अन्याय झाला आहे, हा ओबीसीचा व झालेला अन्यायाचा उत्तर हे आज आमच्या मतदारांनी हे दिलं आहे. आम्हाला आमदारांना सस्पेंड केलं कारण आम्ही ओबीसीवर बोललो की आमची चूक आहे का. ठीक आहे, विधानसभेमध्ये तुम्ही तात्पुरता अध्यक्ष बसून आम्हाला सस्पेंड केलं, पण जनता आमच्याबरोबर आहे आणि जनतेने मात्र आम्हाला सस्पेंड नाही निवडून आणलं आहे, ही ताकद आमच्याबरोबर आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा आणि मोदी साहेबांच्या विकास कामांवर भारतीय जनता पार्टीवर तमाम आमच्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने पाठिंबा दिला आहे. मी जनतेचं मनापासून आभार मानतो आणि तिघाडी सरकार जाईपर्यंत हा संघर्ष चालू राहील. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा बिघाडी सरकार हरेल कारण यांचं काम आहे वसुली कमरून मतदारांना पैसे दिल्याने निवडणुका जिंकता येत नाही, तर त्यांचा जनहिताचा विचार केला पाहिजे आणि हा राग हा संताप तुम्ही समजून घ्या, नाही तर भस्म होऊन जाल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या पोटनिवडणुकीसाठी धुळे जिल्हा या पूर्ण जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याची ही जी जनता आहे ही भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या मागेच आहे हे दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं म्हणजे या ठिकाणी शिंदखेड्यामध्ये सर्व पक्ष एकत्र आले आणि भारतीय जनता पार्टी अर्थातच फक्त जयकुमारजी रावल साहेब यांच्या विरोधात सर्वांनी आघाडी बांधली आणि चंग केला. परंतु या शिंदखेडा तालुक्याची जनता ही शून्य आहे आणि जनतेने तीनही भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी पुन्हा निवडून दिले आणि चार पंचायत समितीचे जे काही या ठिकाणी गणामध्ये जे काही पंचायत समिती सदस्य होते तेही निवडून दिले आणि ज्या ठिकाणी चुरशीची निवडणूक होती तीही फार कमी मतदानांनी आमच्या दोघं सीट या ठिकाणी निवडून आल्या नाही. परंतु एकंदरीत जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा अजून इतर काही त्यांचे घटक पक्ष असतील, सर्व एकत्र आले आणि सर्वांनी चंग बांधला की काही झालं तरी जयकुमार भाऊंना आपण या ठिकाणी हरवू किंवा जयकुमार भाऊंचा पराजय करू, पण खऱ्या अर्थाने काम करणारा नेता या जिल्ह्यामध्ये आहे, या तालुक्यामध्ये आहे आणि त्यांचं काम सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून हे लबाड लांडगे किती एकत्र येऊन कुही केली तरी याचा काही उपयोग होणार नाही आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला या धुळे जिल्ह्यातल्या जनतेने कौल दिलेला आहे आणि तो कौल असा नेहमीच राहत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष या नात्याने धुळे जिल्ह्यातील तमाम मतदारांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आमच्या भारतीय जनता पार्टीला खूप खूप मतांनी या ठिकाणी निवडून दिलं. असंच प्रेम आणि असं सहकार्य जनतेने राहू द्यावं. येणाऱ्या काळामध्ये जे काही जनतेचे विकासाचे प्रश्न असतील त्या नेत्यांच्या मार्फत या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आमचा राहील.